प्लैनेट मराठी ओटीटी वर अनुराधा वेब सीरीज झळकली आहे। खरतर या मागच्या काही दिवसांपासून सर्वच मराठी अभिनेत्री बॅन लिपस्टिक म्हणून एक कॅम्पेन चालवत होत्या, त्याचं उत्तर अनुराधा या वेब सीरीज मध्ये मिळाले। याच वेब सीरीजच्या प्रमोशन साठी आज औरंगाबाद मध्ये दिग्दर्शक संजय जाधव आणि मालिकेतील प्रमुख अभिनेत्री तेजस्विनी पंडित या आल्या होत्या। यावेळी आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, बघूया त्या काय म्हणतात। आपण मागच्या काही दिवसापासून बघत असाल की प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण व्हॉट्सअप ओपन करतो किंवा फेसबुक ओपन करतो तर आपल्याला एक कॅम्पेन पाहायला मिळतं, लिपस्टिक बॅन। आता लिपस्टिकमध्ये काही गोल झाला आहे की काय? आता सर्वांना प्रश्न पडला होता, खरं तर मुलींना प्रश्न पडला होता की लिपस्टिक आपण लावायची नाही का, परंतु त्याचा उलगडा करण्यासाठी खरं तर प्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित मॅडम घेऊन आल्या होत्या अनुराधा, आणि आपण तेच बघणार आहोत त्या लिपस्टिकच्या मागचं खरं कारण काय। आणि आज त्या अनुराधाविषयी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी खरं तर औरंगाबादमध्ये मराठवाड्यामध्ये त्या आलेल्या आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात की त्या मागचं नेमकं कारण काय होतं। मॅडम काय सांगाल? बॅन हॅशटॅग बॅन लिपस्टिक याला उचलून धरलं, त्यांचे धन्यवाद। आणि ज्यांना असं वाटलं की ह्याच्यातनं काहीतरी सामाजिक चळवळ होणार आहे, त्यांची माफी की असं काहीच घडलं नाही। मी खूप आपण कुठल्याही प्रमोशनला आपण असं म्हणतो की मराठी प्रेक्षक यांना कधी त्यांचे चित्रपट येतात, कधी त्यांचे प्रोजेक्ट्स येतात हे कळत नाही, कारण ते प्रॉपर प्रमोट होत नाही। तर मला असं वाटतं की बॅन लिपस्टिकच्या निमित्ताने अनुराधा खूप छान प्रमोट झाली, आणि लिपस्टिकचा अनुराधाशी काय संबंध आहे किंवा तेजस्विनीचा अनुराधाशी काय संबंध आहे हे बघण्यासाठी तुम्हाला प्लॅनेट मराठी ॲप डाउनलोड करावा लागेल आणि त्याच्यावरती सातही एपिसोड्स बघायला लागतील। लिपस्टिक हे त्यातले एक कॅरेक्टर आहे आणि मी फार उलगडा करू शकत नाही, कारण अनुराधा ही एक रहस्यमय कथा आहे। तर त्यासाठी तुम्हाला प्लीज अनुराधा बघा, अत्यंत उत्तम अशी इंटरनॅशनल स्टँडर्ड्सची वेब सिरीज झालेली आहे, तर अगदी मराठमोळ्या हक्काच्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती प्लॅनेट मराठीवरती नक्की बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा। नक्की लिपस्टिक बॅनचा अर्थ काय ते समजून घेण्यासाठी तुम्हाला अनुराधा पाहावी लागेल, आणि त्यानंतर तुमचा अभिप्राय मॅडमलाही कळवता येईल, त्यांनी सांगितलं।